विजय सप्तपदी अभियानासंदर्भात तालुक्यातील सरपंच उपसरपंच यांना लोकसहभागातून ती मोहीम कशी राबवायची या संदर्भात तहसीलदार ज्योती दिवरे यांनी मांडवळ येथे निसर्गाच्या सानिध्यात बैठक बोलावली होती. येथे तालुक्यातील अनेक गावातील सरपंच उपसरपंच यांनी उपस्थिती दर्शवत सप्तपदीला प्रतिसाद दिला. यावेळी तहसीलदार यांनी संबंधित सरपंचांना योजने संदर्भात माहिती देत सरपंचांनी आपल्या गावामध्ये सप्तपदीची वाट चालावी त्या वाटेने गेल्याने गावातील अनेक लाभार्थ्यांना विविध योजनेचा लाभ मिळणार असल्याचे सांगितले. अहमदनगर जिल्ह्यामध्ये विजय सप्तपदी अभियान राबवण्याचे नियोजन जिल्हा अधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने पारनेर तालुक्यात या अभियानासंदर्भात तहसीलदार ज्योती दिवरे यांनी सरपंचाची बैठक घेऊन त्यांचे अनेक प्रश्न जाणून घेतले, तसेच त्यांना या मोहिमेसंदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी बाजार समितीचे संचालक अशोक कटारिया यांनी सांगितले की तहसीलदार ज्योती दिवरे यांचे काम तालुक्याने पाहिले आहे. त्यांनी अधिकाऱ्यांचा धाक व अधिकाऱ्यांनी ठरवले तर काम कशा पद्धतीने केले जाते याचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे. तालुक्यात 88 ग्रामपंचायत मध्ये नुकतीच निवडणूक झाली आहे. त्या निवडून आलेल्या सरपंच व उपसरपंच यांना या सप्तपदी मोहिमेतून गावामध्ये काम करण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे. तालुक्यात सध्या तरुण सरपंच उपसरपंच आहेत, त्याचाही फायदा होणार असून तालुक्याचे वातावरण सध्या चांगले आहे. तहसीलदारांनी सप्तपदी संदर्भात सांगितलेला गुरुमंत्र प्रत्येक गावाने राबवावा असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. अनेक वर्ष प्रलंबित असणारे प्रश्न सप्तपदी मोहिमेतून मार्गी लागणार आहे. शेतकऱ्यांचा पोट खराबासारखा महत्वाचा प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित आहे, मात्र या माध्यमातून सरपंच उपसरपंच यांना ते प्रश्न मार्गी लावण्याची नामी संधी आली आहे. जर एखाद्या व्यक्तीचा हा प्रश्न मार्गी लावला तर व्यक्तीच्या डोळ्यातून आनंद अश्रू आल्याशिवाय राहणार नाही. यावेळी सरपंच बाळासाहेब खिलारी, जगदीश गागरे, डॉक्टर कोमल भंडारी, बापू शिर्के, प्रकाश गाजरे आदी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा. या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.